नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक वांगुडे, ऋतिक द ब्लॉगर या चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर मी आज रात्री पणेलवरून निघालो आहे 10:30 ट्रेनला, 3 स्टेशनला यायला. तर आता 3 स्टेशनला आम्ही सकाळी 8:30 पोचलो आहोत. तर आता तिथे रूम वगैरे बघू आम्ही कॅलंगूट बीचला, ते रूम वगैरे बघू, मग फ्रेश होऊ, मग खाऊ पिऊ, मग सगळं वॉक स्टार्ट करू आपण. तर आता स्टेशनला तर आलो आहे, मग स्टेशन दाखवतो 3 स्टेशन. तर भारी स्टेशन आहे इथे, जरा कुठे तरी बाहेर फिरण्यासारखी मजा वाटते आल्यासारखं. चला ना पहिले गाडी बघू, मग रूम बघू, मग रूमवर जायची सुरुवात करू आपण. ही गाडी आहे आपली समोर, त्या गाडीमध्ये आपण जाणलो आहोत न्यायला आलेला जरा तो. मित्रांनी आमची बाल्कनी आहे इथे, बाल्कनीमध्ये मस्त इथलं गार्डन आहे, नारळीची झाडं वगैरे मस्त वाटतं इथं. जरा रूम तुम्हाला दाखवतो आता, सर्व बसले जातं खाली आणि रूमची दाखवतो. आमची रूम आहे तुम्ही आता मस्त वाटते, एसी वगैरे आहे सर्व. बेड आहे मस्त तिघांसाठी आमच्या झोपायला. तर आता इथे आम्ही जेवायला आलो आहोत, जेवायला भावानी सुयोगीने घेतले चिकन थाली घेतलेली आहे. त्याला बांगडा नको आहे, आज मी बांगडा घेतलेला आहे, मस्त टेस्ट आहे इथे. आणि सुयोगीनेसुद्धा बांगडा घेतलेला आहे, दोघांचा पण सुयोग आहे, पण एकाला भावाला जरा जरा वेगळ्या पद्धतीने उभं लागतं. तर आता जेवण वगैरे करू, बघा मस्त झाली आहे, रोटे आहेत, बांगडा आहे, अजून परत तरी आहे. आपण आता खाऊन घेऊयात, मग जाऊयात आपण बीचवर फिरायला. चला तर आता आमचं खाऊन वगैरे झालेलं आहे, रूमवरून आम्ही फ्रेश होऊन निघालो आता बीचवर फिरायला. बीच इथे टॅटो वगैरे सर्व कपड्यांचे वगैरे सर्व दुकान आहे. तर मी सजेस्ट करेन की तुम्हाला इथे कपडे तुम्ही स्वतःचे घेऊ नये, इथे खूप महाग आहेत. तर बीचवर चाललो होतो आपण, सर्व जेवण वगैरे झालं होतं, मस्त जेवण मस्त झालं आमचं. आता बघूया तिथे बीचवर मस्त आहे कलिंगड बीच, आणि त्या साईडला आहे तो बागा बीच आहे. बागा बीचला जायचं आपण त्या साईडला, त्या साईडला जरा फिरूया थोडा, मग बागा बीचला आहे त्या साईडला. बीच असं वाटतं आपल्याला, तुम्हाला फोटो काढायचा असेल गोव्यामध्ये आल्यानंतर. आय लव गोवा, इथे आहे वाटते इथं गोव्याला आल्यानंतर. तुम्ही पण या,
मित्रांनो, हे हॉटेल आहेत. इथे बसायला वगैरे फ्री आहे, पण इथे तुम्हाला काही ना काहीतरी खायला घ्यायला लागेल बसण्यासाठी. खूप भारी वाटतो इथे. मित्रांनो, गोव्याला तुम्ही सुद्धा या. खूप एन्जॉयमेंट आहे, लाईफ एन्जॉय करा, फिरा. खूप मजा आहे इथे गोव्याला फिरण्यासारखं. खूप काही आहे इथे आलो. सर्व मार्केट आहे, तुम्ही बघतो तो. आणि सर्व रोटची गँग आहे. मोरे स्वतः शे मोरे, कौशल डाके, सौरभ जोशी, साहिल जोशी, साहिल जोशी रील स्टार स्वतः आहे माझ्यासोबत. सागर माली स्वतः 100%. मित्रांनो, तुम्हाला जर इथे गोव्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला जर स्कूटी वगैरे पाहिजे असेल तर पर पर्सन स्कूटी एक दिवसासाठी 500 रुपये भेटून ते. पण सर्व चेक करून घ्या, व्हिडिओ करा, कारण हे नंतर स्कॅम करतात आपल्यासोबत. त्यामुळे चेक करून घ्या गाडी. तर जाऊया आता. हा सर्व मार्केट आहे इथे. हा कलंगूट बीचला होता मी आता समोर. आणि हा वेस्ट प्युअर फॅमिली रेस्टॉरंट आहे. नॉनव्हेज वगैरे सर्व इथे हॉटेल्स आहेत. आणि सर्व आज पब्लिक आहे. आता सर्व चालू आहेत रूमवरती. मार्केट बघा. हा सर्व स्कूट्यांचं मार्केट आहे इथे. तुम्हाला जर पाहिजे असेल एक दिवसासाठी वगैरे तर इथे तुम्हाला मिळून जाईल. खाण्यापिण्याचं वगैरे चांगली सर्व्हिस होय इथे, फक्त पैसे घेवण्यासोबत फुकट नाही मिळणार इथे काहीच. कॅटो वगैरे काढायचं इथे येऊ शकता. कौशल डाकेने काढलेला टॅटो ऑलरेडी दाखव. कौशल बाबा एवढा मोठा टॅटो काढलाय, फक्त 100 रुपयात काढलाय एवढा मोठा टॅटो. 100 रुपयात एवढा टॅटो काढलाय. दादरच्या मार्केटला, गोव्याच्या मार्केटला काढलाय मी फक्त. टॅटो काढायपर्यंत पुरी जाईल. मसाज वगैरे करू घालत. आता सर्व रूम आलोत. गर्मी खूप आहे मित्रांनो. जर येत असाल तुम्ही गोव्याला तर सनस्क्रीन वगैरे सर्व घेऊन या. मार्केट आहे गोव्याचा. आता इथे मार्केटला आलो आम्ही. चालू सर्कल. आता क्रूज जाणार आहोत. आता आम्हाला ही बस भेटलेली. आता ही बस आम्हाला क्रूजवर घेऊन जाणार आहे. जागा फुल आहे. पण आता इथे उतरलो आम्ही तिकीट काउंटरला. इथे टोकन घेतल्यानंतर आम्हाला सर्व त्या टोकनवरती सर्व खायचं खाणं वगैरे सर्व इन्क्लूड आहे. ते सर्व तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवेल मी काय काय इन्क्लूड आहे ते. तर आता इथे डीजे पार्टी वगैरे आहे, कसिनोमध्ये वगैरे फिरायला फिरण्यासाठी. तर आपण दोघं जाते, ते गेल्यानंतर आपल्याला काय काय बघायला मिळते ते तुम्हाला दाखवेलच मी आता व्हिडिओमध्ये. तर कुठेही जाऊ नका, ब्लॉग पूर्ण बघा, लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. तर आपण व्हिडिओ डीजे पार्टीला. मित्रांनो, आता लाईनमध्ये होतो आम्ही. खूप लाईन होती मोठी, आता पण लाईन आहे. हा क्रूज आहे आमचा. त्या क्रूजवर आम्ही जाणार आहोत. पाठीमागे क्रूज आहे ती.
लाइफ एन्जॉय करायचं ना कॉलेजमध्ये नक्की या. चांगले चांगले खूप सीन आहेत, मस्त वाटतं जरा आता. तो वैभव जी आपका एक्सपीरियंस कैसा रहा? सर जी रहा ना, आपके दर्द कर रही थी. जी हो गया, कैसा बात है? केले जातो.